मी आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिल्याप्रमाणे संपूर्णतः कोकण विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये जी मतदार नोंदणी झालेली आहे ती जवळजवळ गतवर्षीप्रमाणेच झालेली आहे. फक्त 500 मतदान वाढलेले आहेत. 37,719 असे हे मतदार नोंदणी आहे. आणि याचा कार्यक्रम जो आज आपण जाहीर केलेला आहे त्याची नामनिर्देशन 5 जानेवारी 2023 पासून सुरू होईल. आणि त्याच्यानंतर त्याचे वेगळ्या वेगळ्या टप्प्यामध्ये त्याची नामनिर्देशन पत्राची छाननी 13 जानेवारी 2023 शुक्रवारी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम दिनांक ही 16 जानेवारी 2023 सोमवार राहील. मतदानाचा दिनांक 30 जानेवारी 2023 तो पण सोमवार राहील. मतदानाची वेळ हे 8 ते 4 आहे. मतमोजणीची दिनांक 3 फेब्रुवारी 2023 गुरुवार राहील. आणि 2 फेब्रुवारी 2023 गुरुवार राहील. आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची दिनांक ही 4 फेब्रुवारी 2023 शनिवार राहील. इतर माननीय भारत निवडणूक आयोगाने जे जे निर्देश दिलेले आहेत त्याच अनुषंगाने मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आदर्श आचारसंहिता म्हणतो त्याचे पालन सगळ्यांनाच करावे लागेल. आणि कोकण विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये संपूर्णतः तयारी करण्यात आलेली आहे. मतमोजणी इथेच नवी मुंबईमध्ये जे गतवर्षी गतवेळेसच्या निवडणूक जिथे झाली होती मोजणी आगरी कोळी किंवा दुसरा हॉल जो उपलब्ध होईल तिथेच होईल. आणि बाकीचे जे पथक लागतील मग त्यातला व्हिडिओग्राफी पथक आहे, आदर्श आचारसंहिताचे पथक आहेत, संबंधित जिल्ह्याचे वेगवेगळे अधिकारी आहेत, याच्या टीम्स संपूर्णतः तयार आहेत. आत्ता सांगितल्याप्रमाणे स्त्री मतदार हे 18,097 आहेत, पुरुष मतदार 19,622 आहेत आणि एकूण मतदार 37,719 आहेत. जिल्हानिहाय मतदार जर पाहिले आपण तर ठाण्यामध्ये एकूण 14,683 मतदार आहेत, रायगडमध्ये 10,085, रत्नागिरी 4,069, सिंधुदुर्ग 2164, पालघर 3718. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवीवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.